खरं म्हणजे या सभागृहामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला याच कारण लोकशाहीची जी शिकवण मला मिळाली ती जवळपास एकोणतीस वर्षापूर्वी या सभागृहात पहिल्यांदा निवडून आलो होतो आणि या सभागृहामध्ये समोर बसण्याची संधी मिळाली आणि इथे बसण्याची संधी मिळाली त्यामुळे माझ्या लोकशाहीच्या अनुभवाला समृद्ध करणार अशा प्रकारचे सभागृह आहे खर तर ही अभिरूप म्हणा प्रतिरूप म्हणा जी काही संसद या ठिकाणी भरवण्याचा निर्णय करण्यात आला अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे याचं कारण आमच्या लोकशाहीमध्ये या लोकशाहीला समृद्ध करण्याकरता ज्यांना लोकशाहीमध्ये रुची आहे अशा प्रकारची एक व्यवस्था ही उभी करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये बोट दाखवणारे अनेक असतात अनेक लोक समाजाला चांगलं केलं पाहिजे असं म्हणत असतात देशाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे असं म्हणत असतात पण ती देशाची व्यवस्था चांगली करण्याकरता आपण सहभागी व्हावं हे मात्र त्यांना पटत नाही ते असं म्हणतात की राजकारण काय वाईट आहे राजकारणामध्ये चुकीचे लोक आहेत तुम्ही जर चांगले असाल आणि तुम्ही जर राजकारणापासून राहणार असाल तर मग जे काही अवेलेबल लोक आहेत तेच लोक राजकारणात राहणार आहेत आणि म्हणून राजकारण समाजकारण किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ही कुठली गोष्ट सुधरवायची असेल तर तुम्हाला त्याचा भाग व्हावा लागेल त्याचा भाग होऊनच तुम्हाला ते सुधारता येईल आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे इसवी सणाच्याही तीनशे साडेतीनशे वर्ष आधी आर्य चाणक्यांनी जी काही चाणक्य नीती सांगितली याच्यामध्ये समृद्ध समाज जीवन समृद्ध राष्ट्र जीवन अर्थनीती समाजनीती कूटनीती या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये त्यांनी समाजापुढे मांडल्या आणि डॉक्युमेंटेड पद्धतीनं मांडल्या आज आपण जी लोकशाही अं संपूर्ण जगामध्ये एक समृद्ध अशा प्रकारची अवस्था आणि त्याची व्यवस्था पाहतो ती अवस्था आणि व्यवस्था त्या काळामध्ये भारतामध्ये उपलब्ध होती आणि भारतामध्ये राजेशाही सुरू असताना देखील आम्हाला जनपद माहिती आहेत आम्हाला लोकशाहीची अनेक मंदिरं ही त्या काळामध्ये पाहायला मिळालेली आहेत आणि हा लोकांचा विचार आणि एकत्रित लोकमत याच महत्व हे त्या काळात त्यांनी सांगितलंय चाणक्य ही जी एक सिरियल आली होती त्यातलं एक वाक्य मला नेहमी आठवतो मी नेहमीच सांगतो की त्यात चाणक्य असं म्हणतात की राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनोखी दुर्जनता असे नाही होई निष्क्रियता सज्जनोकी हुई होई आणि समाजाचं तथ्य हेच आहे समाजामध्ये दुर्जन शक्ती मोठी नाही आहे सज्जन शक्ती मोठी आहे पण सज्जन शक्ती ही आपल्या आत्मकेंद्रित प्रवृत्तीमध्ये मग्न आहे ती सज्जन शक्ती हे तर सांगते की आहे पण ती चूक सुधारण्याकरता पुढे यायला तयार नाही आहे ही सज्जन शक्ती पार्टिसिपेट करण्याकरता सहभागी होण्याकरता तयार नाहीये आणि लोकशाहीमध्ये ही सज्जन शक्ती अधिक प्रमाणात जर सहभागी झाली तर मला असं वाटतं की चित्र बदलायला फार काळ लागत नाही